प्राध्यापक सुभाष वेलिंगकर हांच्या व्यक्तित्वाविषयी उत्तर गोय प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सावयकर हांनी टीका केल्यान भारतीय भाषा सुरक्षा मंचान निषेध केला. शुक्रारा भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे दिवचलेच्या कार्यकर्त्यांनी खासदार नरेंद्र सावयकर हांचो पुतळो लासून निषेध व्यक्त केलो. जितले वायट वक्तव्य भारतीय जनता पक्ष करतले तितलेच मंच आंदोलन तीव्र करतले अशी माहिती दिवचले भाषा सुरक्षा मंचाचे अध्यक्ष श्रीकृष्ण धोण हांनी दिल्या. काल जे किदें नरेंद्र सावयकरान वक्तव्य केलें सुभाष वेलिंगकर हाच्या विरुद्ध ताचो आमी निशेध करता, जाहीर निशेध करता. आनी हे लोक निशेध करूनय, निशेध करपाचे लायकेच्या निशेधाच्या पल्ली कडेन वचून आयज हांगाचो कितें प्रकार घडला ताका ते खरें म्हणजे ते पात्र आसात अशेंच जावपाक. सुभाष वेलिंगकर सारको जेणे हांकां हाताक धरून वयर काडले तेचेर असो बेबुनियाद आरोप करप आनी जे आंदोलन आमचे एका विशिष्ट पद्धतीन चालता थंय असे वक्तव्य केल्या नंतर लोक आणीक आंदोलनाक जोडलो वता आणि हांच्यानी असेच कार्य करीत रावचे आणि आंदोलनाक अशीच भर घालीत रावची. जितके वाईट वक्तव्य जाता तितले आंदोलन खर जायत असा. मुखार ताणी म्हणे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर हांनी माध्यम विषया बद्दल फटींगपणा केल्यात, हाच्या विशीं आपल्या कडेन लेखी पुरावे आसा असे सांगला. दुसरे पर्रीकराक फटींग म्हटल्यार तांकां जो राग येता, पर्रीकरान खरोखर फटींगपणां केल्ली आहा म्हाज्या बाबतीन फटींगपणां. म्हाज्या कडेन लेखी फायल पुरावे आसा, जाय जाल्यार हांव दिवं शकता, प्रदेश अध्यक्षांकूय दिवं शकता. डिचोलीन आयले फाटले इलेक्शनाच्या टायमार डिचोली गांव दत्तक घेतले. आमदार जरी तुमी ना दिलो तरी डिचोली गांव आपूण दत्तक घेतलो आनी विकास करतालो म्हणटालो तो पर्रीकर आज खंय गेला हेचे प्रदेश अध्यक्षान आनी आमच्या नरेंद्र सावयकरान उत्तर दिवचे. त्याच्या नंतर 2012 निवडून आयल्या नंतर जे जनसंपर्क यात्रा घेतली त्यांना लोकां कडल्यान निवेदनां मागयल्ली आणि त्याची निवेदनं आपण पर्सनली दितलो म्हणून सांगलेली पर्रीकरान. माझ्या निवेदनाचे तर अजूनही उत्तर मिळूंक ना. आणि कितली निवेदनं या जनसंपर्क यात्रेक आयली, कितल्या लोकांची आणि कितल्यांक उत्तरां दिली त्याच्या पहिले यांच्यानी स्पष्ट करचे. भारतीय भाषा सुरक्षा मंच आणि मराठी भाषे खातीर प्राध्यापक वेलिंगकर हांनी निस्वार्थपणान काम केलं, हाका लागून आमचो तेको तांकां आसा असे आदले नगरसेवक नारायण बेतकीकर हांनी सांगला. भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे जे आज पर्यंत जे आंदोलन असा आणि या आंदोलनात जो प्रत्येक जो कार्यकर्ता असा वो सगळं निस्वार्थीपणे काम करतात आणि आमचं या निस्वार्थी कामा फाटल्यान एकूच उद्देश आहे की हांगली भारतीय संस्कृती राखून उरची हो हाच्या फाटला आमचा फक्त एकूच उद्देश असा. आणि आमकां वेलिंगकर सरान जी वाट दाखयली असा आणि ताणें वेलिंगकर सरान सुद्धा निस्वार्थीपणे काम केले असा म्हणून आम्ही त्याच्या फाटल्यान असा आज